महाबळेश्वर ते पोलादपूर पर्यंतच्या आंबेनळी घाटातील रस्ता हा सुरक्षित करण्यासोबत दरीकडील बाजूला गुरे देखील जाऊ शकणार नाही, अशा पद्धतीनं इंच इंच जवळ राहणारे गुजरात पद्धतीचे क्रॅश बॅरर्स करून घाटातील रस्ता सुरक्षित करा, असे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलादपूर विश्रामगृहामधील अधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीवेळी दिले आहेत. पोलादपूर तालुक्यातील म्हाळुंगे येथील एका स्नेहाकडे कौटुंबिक कार्यक्रमासाठी उपस्थित राहून पाटील यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये बैठक आयोजित केली. या प्रसंगी मुख्य अभियंता पाटील, कार्यकारी अभियंता बहिर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी CSR आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून सर्वात सुरक्षित घाट असा आंबेनळी घाटाचा उल्लेख करावा असा प्रयत्न करण्याची भूमिका व्यक्त केली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी CSR आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून सर्वात सुरक्षित घाट असा आंबेनळी घाटाचा उल्लेख करावा असा प्रयत्न करण्याची भूमिका व्यक्त केली आहे. पाहूया. तसं ग्रामीण रस्ते 2,56,000 त्यातले आता 30,000 किलोमीटर ग्रामसडकून झाले तरी सुद्धा 2,25,00,000 किलोमीटर रस्ते असल्यामुळे त्यातले जे वर्स्ट आहे पण अधिक वाहतूक असणार आहे 50,000 किलोमीटर काढून वेगळ्या ठिकाणी जातो. सीएम आता नवीन टर्मिनल ते ठिकाणीच ना 50,000 किलोमीटरचे रस्ते जर नीट करायचे असतील तर 50,000 कोटी लागतात. आणि असं डबल आपण एक पर्सनल टार्गेट ठरवूया की महाबळेश्वर टू कोल्हापूर काही ठिकाणी पिढीपुढीचं बजेट होतं, काही ठिकाणी CSR जातो म्हणजे गोल लावायचं होतं, पण हे म्हणतात तसं डबल ट्रिपल लेअर करू शकतो. ऍक्सिडेंट काय तुम्ही सर, पण सगळा घाट जो आहे तो त्याला हे लावतो बॅरिकेड लावायचं. दुसरी गोष्ट मी वापरतो CSR मधून पाहिजे जनावरांनी जर म्हटलं तरी तो जनावर खाली जागा. आता जे बॅरिकेड्स आहेत ते तसे मुटके आहेत, दोन लेअरची आहे. जेव्हा गुजरातमधून एक प्रेझेंटेशन आलं होतं त्यात गाडी कितीही जोरात आदळली फार डॅमेज होत नाही असं बरे घडत असं बऱ्यापैकी झिजाग होतो, धक्का वगैरे तरी झिजाग होतो, दोन मारायला होतो गाडी डबल मारली. आणि असं डबल आपण एक पर्सनल टार्गेट ठरवूया की महाबळेश्वर टू कोल्हापूर काही ठिकाणी पिढीपुढीचं बजेट होतं, काही ठिकाणी CSR जातो म्हणजे गोल्ड लावायचं होतं, पण हे म्हणतात तसं डबल ट्रिपल लेअर करू शकतो. ऍक्सिडेंट काय किती आमटा येईल त्याच्यावर ठरवू लगेच किती देता येईल. तर आंटरनॉलॉजीची प्रायोरिटी आणा, जे रस्ते तुम्हाला ग्रामीणचे व्हायला पाहिजे वाटतात ते पहिले पिढीपुढी करून घ्या. असे 200 किलोमीटर घेतले आम्ही तो ओरावर घेतले आहोत असताना डबोत पिढीपुढी बजेट काम असतं. आता मी सेमना हा अर्ज करतोय किंवा तुम्ही आयदर 50,000 किलोमीटर आमच्याकडे द्या आणि तेवढे पैसे द्या, नाहीतर मग ग्रामीण रस्त्याची डबल ग्राम विकासच्या तुम्ही जसं नॅशनल हायवे डिपार्टमेंट आहे स्टेट हायवे डिपार्टमेंट आहे तर ग्रामीण रस्ते डिपार्टमेंट तर एक वेगळा मिनिस्टर द्या, तर एक वेगळा सेक्रेटरी द्या. निर्णय असतोच जो ग्राम विकास मंत्र्याच्या अंडर काम होतो त्याला त्याच्या अंडर राहणार त्या मिनिस्टरच्या. आणि त्याने आम्ही जसं 5 वर्षामध्ये पीडब्ल्यूडी रस्त्याने सोप बसून टाकलं, NCRT जी होती 200 मीटर वाली त्याने 10